आज आपण कर्कराशी संदर्भात माहिती घेणार आहोत। तेव्हा कर्कराशीचं चिन्ह हे आपल्याला खेकडा सांगितलेलं आहे, तसंच कर्कराशीचा स्वामी हा आपल्याला चंद्र सांगितलेला आहे। चंद्र हा आपल्याकडे मनाचा कारक ग्रह सांगितलेला आहे, त्यामुळे कर्क राशीचे लोकही जास्त हळवे असतात असं आपण पाहतो। तसंच कर्क राशी ही जलतत्वाची राशी सांगितलेली आहे, चर स्वभावाची राशी आहे, स्त्री राशी आहे आणि कर्क राशीला ही उत्तर दिशा असलेली आहे। कर्क राशीचा स्वभाव हा चर असल्यामुळे बऱ्याच वेळेला कर्क राशीची जनता ही नेहमी चर असते, म्हणजे ती स्थिर अजिबात नसते। कर्क राशीची लोकही आपल्याला दयाळू पाहायला मिळतात, त्यांचा स्वभाव हा प्रेमळ असतो आणि निखळ मनाची ही लोक असतात, अतिशय संवेदनशील अशी आपल्याला कर्क राशीची लोक पाहायला मिळतात। सांसारिक आयुष्याकडे कर्क राशीच्या लोकांचा जरा जास्तच कल असतो, धर्म जात पंथ यांचा विचार न करता कोणत्याही माणसासोबत कोणत्याही व्यक्तीसोबत ही मैत्री करणारी कर्क राशीचीच लोक आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय सात्विक प्रेमळ भावना असणारी लोक आपल्याला कर्क राशीचे पाहायला मिळतात। परमेश्वराची आणि साधू संतांची अफाट भक्ती करणारी लोक ही सुद्धा आपल्याला कर्क राशीचे पाहायला मिळतात। कर्क राशीची लोक ही अति जलद वृत्तीचे असतात, तसंच भिडस्तपणा यांच्यामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो। कर्क राशीचे लोकही मनाने खूप जास्त हळवे असतात, त्यामुळे त्यांना कोणत्या सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीचा लवकर त्रास होतो। यांना तीव्र भावना प्रदान करणारे सुद्धा कर्क राशीचे लोक असतात। मनातील गोष्टी न सांगण्याचा स्वभाव असा या कर्क राशीच्या लोकांचा असतो। कर्क राशीचे लोक सहजासहजी कोणासमोर सुद्धा व्यक्त होत नाहीत। तेव्हा आता आपण कर्क राशीचे व्यवसाय पाहूयात। कर्क राशीचा चतुर्थ स्थानावरती अमल आहे आपल्या निसर्ग कुंडलीमध्ये, म्हणून वाहन आणि जलतत्व संदर्भातले व्यवसाय जे आहेत ते कर्क राशीच्या आधिपत्याखाली येतात। तसंच जल वाहतूक ही सुद्धा कर्क राशीच्या आधिपत्याखाली येते। शेतीचा व्यवसाय करणारी जनता किंवा शेती व्यवसाय हा कर्क राशीच्या आधिपत्याखाली येतो। पाणी आणि पाटबंधारे खाते हे सुद्धा कर्क राशीच्या आधिपत्याखाली येते। विहिरी उपनलिका पाण्याचे टँकर्स हे कर्क राशीच्याच आधिपत्याखाली येतात। आता आपण शरीराचे भाग पाहूया। तेव्हा कर्क राशीचा अमल हा आपल्या छातीवरती असतो, स्त्रियांच्या वक्षस्थलावरती असतो, माणसाच्या मनावरती कर्क राशीचा अमल असतो व शरीरातील सर्व प्रकारचे रस जे आहेत ते कर्क राशीच्या आधिपत्याखाली येतात। आता कर्क राशीचे आजार आपल्याला सांगितलेले आहेत, ते आजार आहेत फुफ्फुसांचे आजार, सर्दी, ॲसिडिटी, मनोविकार आणि अतिसार हे कर्क राशीचे आजार आपल्याला सांगितलेले आहेत। तेव्हा आज आपण कर्क राशीचं गुणधर्म पाहिलेले आहेत।